गणेशोत्सव तोंडावर आलाय, पण खड्ड्यांमुळे मुंबई गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचं रखडलेलं काम आणि त्यात रस्त्यावर पडलेले खड्डे अशा दुहेरी संकटातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय. पाहुयात एक रिपोर्ट. मुंबई गोवा महामार्गाची झाली चाळण. एकाच पावसात वाहून गेला रस्ता, उरले फक्त खड्डे. वाहतुकीला मोठा फटका. पीडब्ल्यूडी विभागाचं अपयश. मुंबई गोवा महामार्ग जणू खड्ड्यांचा अड्डाच बनला आहे आणि या खड्ड्यांची स्पर्धा रंगली आहे. थेट चंद्रावरच्या खड्ड्यांशीच की काय अशी परिस्थिती आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेल पळसपे ते पोलादपूर कशेडी या 125 किलोमीटर अंतरावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य उभं राहिलंय. इथे रस्ता कमी आणि खड्डेच जास्त अशी परिस्थिती आहे आणि मागचे 5 वर्ष हे काम चालू आहे आणि गेली 5-6 पावसाळे ही जनता संपूर्ण कोकणातली हा त्रास भोगते आहे. प्रवास करताना कुठलंही काम टायमात पोचता येत नाही. खड्डे एवढे पडले तेवढे कधी ह्याच्यापूर्वी खड्डे नव्हते, त्याच्यामुळे खूप प्रवाशांना पण त्रास आहे, आम्हाला पण त्रास होतो आहे. गेल्या काही वर्षात मुंबई गोवा महामार्ग जणू मृत्यूचा महामार्ग बनलाय. 2014 मध्ये 457 अपघातात 93 मृत्यू, 2015 मध्ये 310 अपघातात 79 मृत्यू, 2017 मध्ये 362 अपघातात 73 मृत्यू, जून 2018 पर्यंत 213 अपघातात 62 मृत्यू अशी ही धक्कादायक आकडेवारी आहे. यावर्षी अशा पद्धतीने पाऊस पडलेला आहे की जे तात्पुरते खड्डे बुजवतात ते पुन्हा पावसामुळे निघून जातात. पूर्ण पॅच मारण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 दिवस जर प्रखर सूर्यप्रकाश असेल वाहतुकीला, आम्ही वाहतूक व्यवस्था सांभाळून सुद्धा त्यांना मदत करत असतो या ठिकाणी करायला. आणि 2-3 दिवस ते म्हणालेले आहेत काय 2 दिवस जर आम्हाला सुटका भेटली तर आम्ही चांगल्या पद्धतीचा रोड प्रवाशांसाठी देऊ. महामार्गाच्या पळसपे ते इंदापूर या भागातलं चौपदरीकरणाचं काम 2 कंपन्यांकडे आहे. पनवेल ते वडखल दरम्यानचं काम जेम महात्रे इन्फ्रास्ट्रक्चरकडे आहे, तर वडखल ते इंदापूर दरम्यानचं काम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आलंय. चौपदरीकरणाच्या कामासाठी ठिकठिकाणी निर्माण करण्यात आलेली वेडी वाकडी वळणं आणि त्यात रस्त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे यामुळे मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहतुकीचा पुरता बोजवारा उडालाय. पाऊस थोडा उघडताच खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी केली जातीये. पाऊस जाण्याची आम्ही वाट बघतोय. जेव्हापर्यंत पाऊस आहे तेव्हा तात्पुरत्या स्वरूपाचे मोठे मोठे खड्डे आहेत, त्यामध्ये खडी माती वगैरे टाकून भरतो. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गासाठी सुमारे 41,000 कोटी रुपये उभे केले जाणार आहेत, तर दुसरीकडे चौपदरीकरण कामाच्या गर्तेत अडकलेला मुंबई गोवा महामार्ग खड्ड्यांमुळे प्राण सोडण्याच्या स्थितीत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोय आणि प्रफुल्ल पवारसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, रायगड. मुंबई गोवा महामार्ग.